आपण आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत आज मुख्यमंत्री पाचोरा येथे येत आहे आणि या सभेच्या ठिकाणी एका शेतकऱ्यांना आपल्या बैलांसोबत या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. आपल्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा आरोप या ठिकाणी या शेतकऱ्यानं केलेला आहे आणि या ठिकाणी या प्रवेशद्वारातनं आपल्याला सभेच्या ठिकाणी जावं या ठिकाणी आग्रह या शेतकऱ्याचा आहे. मात्र पोलिसांनी बैलांसह या ठिकाणी जाण्यास या शेतकऱ्याला मज्जाव केलेला असल्यानं तुम्ही आग्रह नाही करायचा पाटील. माझं नाव गणेश श्रीधर बडुदरे. माझी मागणी, मी पिंपळगावचा शेतकरी आहे. माझं शेत कवली आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या कोपऱ्याला आहे. मी लवारी बैल घेतले माझ्या वडिलांनी, मी 48,000 रुपयाचे आणि ते बैल घरी नेता असताना जरंडीचा एक सचिन चौधरी नावाचा कार्यकर्ता आहे, कुठला पक्षाचा काय मला माहीत नाही, त्याने ते पैसे बैल अडवले, गाडी अडवली. गाडी अडवून माझ्या वडिलांना 10,000 रुपये मागायला लागला. वडिलांना सांगितलं 10,000 रुपये नाही आहे. त्यांनी पोलिसांना बोलवलं, पोलिसांच्या ताब्यात दिलं. आम्ही पोलिसांना सांगितलं आम्ही खरेदी केलेलं आहे, शेतकरी आहे, देणारा घेणारा मी 2,500 केले. आमचं त्या कुठलं ऐकलं नाही. आमच्यावर आमच्या वडिलांवर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. आणि जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर एकनाथ शिंदे साहेबांना माझं स्पष्ट होत आहे की मी स्वतः हँडपाची वडील जाऊन जळून घेणार स्वतः. मला एकदा शिंदे साहेबांना विचारतो, ह्या शेतकऱ्याचं राज्य आहे, तुम्ही सांगता शेतकऱ्याचं सरकार आहे, मग हे शेतकऱ्यावर कुठला अन्याय आहे? सर माझी ना 8.5 एकर कपाशी सुद्धा लॉस झाली, यामध्ये कुठलाही कुठेशी अधिकारी आला नाही. फक्त कॅबिन मधून विचारता भेटायला मला. कोण? मी शेतकरी आहे. बडगुजर नावाचे शेतकरी, त्यांनी असं म्हटलेलं की आपले बैल खरेदी केल्यानंतर आपल्या वडिलांवरती एक खोटा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आणि त्याचा निषेध करण्यासाठी ते बैलांसह या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण बघू शकतो की पोलिसांनी बैलांसह बडगुजर यांना ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.